कारंजा लाड येथील पंचायत समिती समोर मोहम्मद सलीम तेली धरणे आंदोलनाला बसले असून कारंजा शहरात बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या भूमाफिया व बिल्डरवर ताबडतोब गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे. कारंजा शहरामध्ये मागील काही वर्षापासून अकृषक जमीन लेआउट बाबत व बेकायदेशीर बांधकामाबाबत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू आहेत. या गैरप्रकारांचा आर्थिक फटका हा सर्वसामान्य जनतेला बसत आहे. म्हणून सर्वसामान्य जनतेने प्लॉट दुकान किंवा इतर मालमत्ता घेत असताना सावधान राहणे गरजेचे आहे अशी तक्रार मोहम्मद सलीम तेली यांनी कारंजा पोलीस स्टेशनला केलेली आहे. मौजे भिलखेड तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथील गट क्रमांक 14 सन 1944 पासून कारंजा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट आहे. तसेच 1992 चे विकास आराखड्यामध्ये सदर सर्वे नंबर 9 विकास ग्रीन झोन मध्ये दर्शविला आहे. सदर ठिकाणी 1944 पासून ग्रामपंचायत वालईला बांधकाम परवानगी पूर्णत्व दाखला अकृषक ठराव देण्याचे अधिकार नाही. सदर प्रकरणामध्ये उपविभागीय अधिकारी राहुल जाधव कारंजा यांच्या आदेशानुसार तहसीलदार कारंजा धीरज मांद्रे यांनी चौकशी करून अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये नमूद केले आहे की मोहम्मद युसुफ कुंजाणी रिजवान कुंजाणी व इतर यांनी संगनमत करून अनिल कैलास ठोकबर्डे ग्रामसेवक यांच्याकडून सन 14 भूखंड क्रमांक 23 व 24 मध्ये बांधकाम परवानगी दिनांक 28 सप्टेंबर 2015 रोजी पूर्णत्वाचा दाखला घेतलेला आहे. सदर बांधकाम परवानगी व पूर्णत्वाचा दाखला घेऊन मोहम्मद युसुफ कुंजाणी व इतर हे शासनाचे तसेच जनतेची फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनिल कैलास ठोकबर्डे ग्रामसेवक यांच्याकडून खोटे व बनावट कागदपत्रे घेऊन मोहम्मद युसुफ कुंजाणी रिजवान कुंजाणी व इतर यांनी दुय्यम निबंधक कारंजा यांच्याकडे दिनांक 5 डिसेंबर 2020 रोजी DOD व दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी खरेदी खत नोंदवून दुय्यम निबंधक कारंजा व खरेदीदार यांची फसवणूक केली आहे. म्हणून सलीम तेली कारंजा पंचायत समिती समोर धरणे आंदोलनात बसलेले आहेत. जोपर्यंत बेकायदेशीररित्या काम करणाऱ्या लोकांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला. मैं आज धरने पर बैठा हूँ. ये गैर अर्जदार जो है मोहम्मद रिजवान सफी पुंजानी, फरीदा बानो सफी पुंजानी, मोहम्मद यूसुफ सफी पुंजानी, मोहम्मद रेहाना मोहम्मद यूसुफ पुंजानी और ग्राम सेवक अथोक बड़े, इन पर FIR और कठोर कार्रवाई के लिए मैं आज धरने पर बैठा हूँ. इनके निवेदन देते देते मैं थक चुका हूँ. इनके निवेदन हर जगह हर ऑफिस में मेरे मौजूद है और मैं आज थक के मारे आज 15 तारीख को मैं आज धरने आंदोलन पे बैठा हूँ. इन पर कोई कार्रवाई नहीं हुई, इन पर कोई FIR कोई कार्रवाई नहीं हुई, इसलिए धरने पर बैठा हूँ. MC News करिता विनोद नंदा गौड़ी वाशिम.